एमआयएमचा अद्याप काँग्रेसला प्रस्ताव आला नाही, आल्यावर विचार करू असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलंय. एमआयएमचा प्रस्ताव अद्याप काँग्रेसला आला नाही, आल्यावर विचार करू असे स्पष्ट मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. इम्तियाज जलीलने महाविकास आघाडीत येण्याची इच्छा वर्तवली असल्याच्या प्रश्नावर ते बोलत होते. इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव काय आहे, त्यांचे मत काय आहे हे जाणून घेऊ. त्यांचे मत सेक्युलर व काँग्रेस विचारांशी सहमत असेल तर नक्कीच विचार केला जाणार असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. ते भंडाऱ्यात आपल्या गावी सुकळी येथे बोलत होते. त्यांचा नेमका प्रस्ताव काय आहे इम्तियाज जलीलचा आणि काय आहे त्यांचं मत हे समजून एकदा घेऊ आणि नेमकं त्यांचं मत जे असेल त्याला जे अगर आमच्या काँग्रेस विचारसरणीशी ते जुळत असेल, सेक्युलर असेल, तर बिलकुल त्यांचा प्रस्तावाचा विचार केला जाईल. पण प्रस्ताव असा कुठलाही आमच्याकडे आलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.